ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य भक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नामांची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 27 अक्टूबर 2024 रविवार येशु ख्रिस्त आणि पगा तू तुझ्या गर्भात गरोदर राखशील आणि पुत्राला जन्म देशील आणि त्यांचे नाव येशू ठेवशील। तो मगान होईल आणि त्याला सर्वांचे पुत्र म्हटले जाईल। लूक 1:31-32। जन्मापूर्वी देवाने नाव दिलेले पाहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले प्रभू येशू ख्रिस्त देवाने स्वतः त्यांची जन्मायची सुमार 4000 वर्षापूर्वी त्यांचे बदल प्रथम भविष्यवाणी केली आणि म्हटले तो साबाचे डोके फोडी। उत्पत्ती 3:15। प्रेषित येसायानेही 700 वर्षपूर्व आपल्या जन्माचे बाकीत केले आणि म्हटले आमच्यासाठी एक मूल जन्माला आले आहे, आम्हाला एक पुत्र दिला केला आहे आणि सरकार त्यांची गांध्यावर असेल आणि त्यांचे नाव आश्चर्यकारक सलाहकार असेल, पराक्रमी देव, सर्वकालिक पिता, चांदीचा राजकुमार। येसाया 9:6। येसायाने देखील एका चिन्हासह ख्रिस्त येशू बदल बाकीत केले आणि म्हटले म्हणून प्रभू स्वतः तुम्हाला एक चिन्ह देईल, पगा कुमारी गर्भवती होईल आणि तिला मुलगा होईल आणि त्यांचे नाव डेम्युनियल ठेवले। येसाया 7:14। येशू ख्रिस्तांचे नाव त्यांची जन्मापूर्वी ठेवण्यात आले होते आणि त्यांची खूप अधूर रीतीने वाट पाहत होती। त्यांच्या नावाचा ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त, त्याला मसीहा असेही संबोधले जाते। त्यांचा अर्थ जो अपेक्षित आहे, ज्याला पाठवलेला आहे आणि जो येतो तो डेम्युनियल देखील आहे। देव आपल्यासोबत मॅथ्यू 1:23। येशू ख्रिस्त हा महान राजकुमार आहे। पवित्र शास्त्र म्हणते देवाने येशू ख्रिस्ताला त्यांची उजव्या हाताला राजकुमार आणि तारणगार म्हणून इस्रायलला पश्चाताप करण्यासाठी आणि पापाची क्षमा देण्यासाठी उंचे केले आहे। प्रेषिताची कृत्ये 5:31। येशू ख्रिस्तांची काळात राजपुत्र, राजकर्त, लोकांचे नेते आणि शेकडो राजेकर्ता होते। तिथे गव्हर्नर आणि लष्करी कमांडरही होते, परंतु आपल्या प्रभू येशू ख्रिस्त या त्यांची तारणाचा कर्णधार आहे। इब्री 2:10 जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो मोक्ष देतो। तुम्हाला त्यांच्याकडून तो मोक्ष मिळाला आहे काय? दुसरे म्हणजे तो जीवनाची राजकुमार आहे। जेव्हा प्रेषित पेत्र जीवसी येशूविषयी बोलला तेव्हा तो म्हणाला तुम्ही जीवनाच्या राजपुत्राला टार मारले, ज्याला देवाने मेले यातून उठवले, यांचे आम्ही साक्षीदार आहेत। प्रेषिताची कृत्ये 3:15। तो या जगात आला होता जेणेकरून आपल्याला जीवन मिळावे आणि आपल्याला ते अधिक विपुल प्रमाणात मिळावे। जाण 10:10। तो जीवनाचे स्वामी असल्यामुळे तो आपले रक्षण करतो आणि पोषण करतो, मग ती छोटी मुलगी असो किंवा मोठे हत्ती असो, परमेश्वर त्या सर्वांचे पालन पोषण करतो। आज तो तारणाची प्रभू आणि जीवनाची प्रभू आहे, पण येत्या काही दिवसात तो न्यायाधीश म्हणून असेल। म्हणून या कृपाची युगात यांचे पाय घट्ट धरून ठेवा। पुढील चिंतनासाठी श्लोक आणि ज्याने आम्हाला लोकांना उपदेश करण्याची आणि साक्ष देण्याची आज्ञा दिली की देवाने त्याला जीवित आणि मृत्यूची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केले आहे। प्रसिद्धाची कृत्ये 10:42। दिवसासाठी बायबल वचन सकाळी यरेमिया 12:13-14, संध्याकाळी 2 तिमोथी 1:1। धन्यवाद।